आज जी तुम्ही मूर्ती पाहताय ही पंचधातू पासून बनवलेली आहे. याच्या अगोदरच्या जेवढ्या मूर्त्या होत्या लिखित स्वरूपात जेवढ्या आहेत तेवढ्या ह्या लाकडापासून म्हणजे काष्टापासून बनवल्या गेल्या. याच्यात सोनचाप्याचे व सोनचाप्याचा त्याचप्रमाणे फणसाचा वापर केला. 9 फूट 1 इंच ह्या मूर्तीची उंची आहे आणि ही द्विभुज मूर्ती आहे. परत ही आपल्या स्वतःच्या पायावर उभी आहे. हिला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही. विदाउट सपोर्ट ही मूर्ती उभी आहे. देव चप्पल घालतो आणि या गावाचं रक्षण करतो अशी देवाची एक आख्यायिका आहे. नवसमान स्वरूपात देवाला चप्पल, केळीचा घड, पेढे असं विविध प्रकारात दिले जातात. आपल्याला चांगला जावई मिळावा असा एक देवाकडे नवस केला जातो. आपली चप्पल न झिजता देवाला चप्पल द्यावी आणि चांगला जावई मिळून घ्यावा हा एक वेगळा नवस देवाकडे केला जातो. जावई चांगला भेटला की देवाकडे चप्पल केली अर्पण केली जातात. देव चप्पला घालतो जसं आपली चप्पलाची झीज होते तशा या देवाच्या चप्पलाची झीज होते. नवस्मरण स्वरूपात देवाला चप्पल अर्पण केली जाते. नमस्कार, मी रामदास सावलकर. आज तुम्ही विठोबा देवस्थानच्या म्हणजे आज आरवलीच्या विठोबाच्या सान्निध्यात तुम्ही आहात. 1996 साली या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना झाली. आज जी तुम्ही मूर्ती पाहताय ही पंचधातूपासून बनवलेली आहे. याच्या अगोदरच्या जेवढ्या मूर्त्या होत्या लिखित स्वरूपात जेवढ्या आहेत तेवढ्या ह्या लाकडापासून म्हणजे काष्टापासून बनवल्या गेल्या. याच्यात सोनचाप्याचे व सोनचाप्याचा त्याचप्रमाणे फणसाचा वापर केला. 9 फूट 1 इंच ह्या मूर्तीची उंची आहे आणि ही द्विभुज मूर्ती आहे. परत ही आपल्या स्वतःच्या पायावर उभी आहे. हिला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही. विदाउट सपोर्ट ही मूर्ती उभी आहे. आज तुम्ही तर या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी आलात तर वेंगुर्ला पासून 15 किलोमीटर आणि सावंतवाडी पासून 31 किलोमीटरच्या अंतरावर ही आरवली विठोबा देवस्थान हे इथे स्थापित आहे. आणखी तुम्ही एक पाहायला गेला तर इथून 1/2 किलोमीटरवर एक समुद्र किनारपट्टी अशी आहे. निसर्गरम्य असा हा गाव. या निसर्गरम्यात तिन्ही ठिकाणी डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्ये हे विठोबाचं मंदिर उभं आहे. ह्या विठोबा मंदिराच्या ह्याच्यात 12 पंचायतांशी आणखी पण देवतांची मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये सातेरी, म्हाळसाई, रवळनाथ, भूतनाथ, त्याचप्रमाणे गिरोबा पंचायत, कोकणेश्वर पंचायत अशी बरीच पंचायतं इथे ह्या देवस्थानच्या ह्याच्या 12 पंचायतांमध्ये आहेत. इथे सर्व जो कारभार पाहतो तो देवस्थानचे मानकर, गावकर हे पाहतात. त्याचप्रमाणे देवस्थान कमिटीही पाहते आणि सर्वांना यातून जत्रा, त्याचप्रमाणे वाढदिवस इथे सर्वांना आपलं सहकार्य देतात. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः हा विठोबाचा मूल मंत्र आहे. आरवली गाव पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं. हर म्हणजे शंकर, बोलले म्हणजे मस्ती. या गावात रामेश्वर, सिद्धेश्वर, लिंगेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थानं आहेत. त्यामध्ये हे एक प्रमुख विठोबा. विठोबा हा शंकराचा अवतार आहे. इथं नाथपंथीय सत्पुरुष होऊन गेले. मोमय्या हा नाथपंथीय होता. कालिका देवीकडनं त्यांनी मंत्र घेतला, शाबरी मंत्र, आणि
आणि ह्या पिशाच देवावर शाबरी मंत्राद्वारे देवाची स्थापना केली. हे ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं. वेतोबा ही संपूर्ण मूर्ती पंचधातूची आहे. उजव्या हातात दुधारी तलवार आणि डाव्या हातात घडी पात्र आहे. देव चप्पल घालतो आणि या गावाचं रक्षण करतो अशी देवाची एक आख्यायिका आहे. नवस्मान स्वरूपात देवाला चप्पल, केळीचा घड, पेढे असं विविध प्रकारात दिले जातं. आरवली गावात कमळांचा गाव म्हणून ओळखलं जातं. देवाला जास्तीत जास्त कमळ, बेल हाही अर्पण केला जातो. आपल्याला चांगला जावई मिळावा असा एक देवाकडे नवस केला जातो. आपली चप्पल न दिसता देवाला चप्पल द्यावी आणि चांगला जावई मिळून घ्यावा हा एक वेगळा नवस देवाकडे केला जातो. जावई चांगला भेटला की देवाकडे चप्पल केली अर्पण केली जातात. देव चपला घालतो जसं आपली चपलाची झीज होते तशा या देवाच्या चपलाची झीज होते. नवस्मरण स्वरूपात देवाला चप्पल अर्पण केली जातात.